तर आपली स्ट्रेंथ ही आहे की देशात 55 वर्ष मान्य असलेला ब्रँड, देशात 55 वर्ष ज्या माणसाच्या शब्दावर, ज्या माणसाच्या कर्तृत्वावर प्रत्येकानं पसंतीची मोहर उमटवली, त्या आदरणीय पवार साहेब आपल्या बरोबर आहेत, ही सगळ्यात मोठी ताकद आहे. पवार साहेबांच्या एकूण कार्यकर्तृत्वाविषयी अनेकांनी सांगितले, आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. पण याबरोबरची दुसरी ताकद फार महत्वाची आहे, ही दुसरी स्ट्रेंथ आहे, ती म्हणजे ही लढाई आपण जे लढतो आहोत, ती लढाई आपण तत्वांसाठी लढतो आहोत, ही लढाई आपण लढतो आहोत ती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढतो आहोत, ही लढाई आपण लढतो आहोत ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो आहोत. जेव्हा पाऊल टाकायचं असतं तेव्हा पाऊल टाकण्यामागचं कारण माहीत असणं गरजेचं असतं. आणि तुमच्या प्रत्येकामध्ये ही मोठी ताकद आहे की आपण लढाई का लढतो आहोत याचं तुमच्या प्रत्येकाकडे कारण आहे. दुसरे तर वीकनेस. वीकनेसमध्ये अनेक कार्यकर्ते खासगीत सांगतील, हो आपली यंत्रणा कमी आहे. काही कार्यकर्ते सांगतील आपली आर्थिक क्षमता कमी आहे. पण स्वॉट अनालिसिसमध्ये वीकनेसला आपली स्ट्रेंथ बनवायचं असतं. जर तुम्हाला वाटत असेल हो आपली आर्थिक क्षमता कमी आहे, तर त्यावेळी स्वतःला सांगा हो माझी आर्थिक क्षमता कमी आहे, याचाच नाण्याची दुसरी बाजू, मला इन्कम टॅक्स सीबीआय ईडीला घाबरायची गरज नाहीये. जेव्हा तुम्हाला वाटतं माझी यंत्रणा कमी आहे, या नाण्याची दुसरी बाजू, मला जे काही बोलायचंय ते मी ठामपणे स्वतंत्रपणे बोलू शकतो. आज देशाच्या संसदेत भारतीय जनता पक्षाचे 303 खासदार आहेत. या 303 खासदारांना 100% घेतलेले निर्णय मान्य असतील असं तुम्हाला वाटतं का? फौजे मॅम वंदनाताई इथं बसलेल्या आहेत. खासगीत खासदार आपल्याशी काय बोलतात हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण खासगीत जे वाटतं ते सार्वजनिक बोलण्याचं स्वातंत्र्य नसणं, ही त्यांच्याकडे यंत्रणा जरी मोठी दिसत असली तरी ती यंत्रणा स्वतंत्र नाही. पण तुम्ही मात्र पूर्णपणे स्वतंत्र आहात. त्यामुळे जरी यंत्रणा कमी वाटत असली तरी स्वतंत्र यंत्रणा ही कैक पटीनं मोठ्या असलेल्या यंत्रणेच्या ताकदीची असते. तिसरी गोष्ट ऑपॉर्च्युनिटी. काल जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, मागच्या रांगेत बसलेले अनेक जण पुढच्या रांगेत आले. जयंत पाटील साहेब आमच्या भाषेत सोपं सांगतो, पालखी वाहणाऱ्यांना आता पालखीत बसण्याची संधी चालून आली आणि आता आम्ही सोडणार नाही. त्यामुळे पालखी वाहणाऱ्यांना पालखीत बसण्याची जी संधी येते, वर्षानुवर्ष जातात, टाचा घासल्या जातात, चपला घासल्या जातात, पण ही संधी मिळत नाही. आता या संधीचं सोनं करणं तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे. नंतर येते थ्रेट, धोका. काय पराभव तर आपला होत नसतोय, कोणी काही बी बोलू दे.